त्यांना वाटतं की अरे लोक काय म्हणतील, पण जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या बॉडीला काय म्हणणार नाही ना, लोक कोणी समोर कधीच काही बोलणार. बऱ्याच मुलींचे मेसेजेस आले की आम्ही स्वतः जाड आहोत आणि आम्हाला फर्स्ट टाइम टेलिव्हिजनवर असं काहीतरी इन्स्पायरिंग आणि मोटिवेटिंग दिसतंय की ज्या ज्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात घडतात त्या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या आहेत. तेव्हा आमचं लग्न मोडण्याचा आणि ट्रॅक चालू होता, मग तिच्या बाबांना कसं लोकांसमोर झुकावं लागलं, हे सगळं त्या बाईंच्या आयुष्यात घडलं होतं. इट्स अ नोन फॅक्ट की इंडस्ट्रीमध्ये बारीक मुलींना जास्ती कामं आहेत, मेनस्ट्रीम कामं मिळतात, जाड मुलींना फार इझिली कामं मिळत नाहीत. थँक्यू, इतक्या छान प्रकारे तुम्ही हा विषय मांडताय आणि तुझ्यामुळे आम्हाला खूप कॉन्फिडन्स मिळालाय आणि आय थिंक हीच माझ्यासाठी ऍज अन आर्टिस्ट म्हणून पावती आहे. हाय हॅलो नमस्कार, मी प्रेरणा कोरगावकर आणि आज आपल्यासोबत गप्पा मारायला तुमच्या सगळ्यांची लाडकी सुंदरा लतिका आपल्यासोबत जोडली गेली आहे. पण आज आपण अक्षया नाईक म्हणून तिच्याशी गप्पा मारणार आहोत, कारण अक्षया खऱ्या आयुष्यात इतकी ऍक्टिव्ह असते, सोशल मीडियावरती डान्सचे व्हिडिओ असो किंवा मग गाण्यांचे व्हिडिओ शेअर करत असते आणि तुमचं वेगळं मनोरंजन करते. मालिकेत तर ती करतेच आहे पण सोबत सोशल मीडियावर सुद्धा तितकीच ऍक्टिव्ह आहे. अक्षया खूप खूप स्वागत आहे सुरुवातीला तुझं लोकमत मध्ये. थँक्यू, थँक्यू प्रेरणा. येस, आता तू कुठे आहेस आणि जरी तू लतिकाचाच गेटअप मध्ये असलीस तरी मला असं वाटत नाही तू सेटवर आहेस असं वाटत नाहीये. नाही नाही, मी सेटवर नाहीये, मला एक दिवसाची सुट्टी होती आणि गणपतीसाठी मागे गणपती बसतात माझ्या घरी बसले ह्या वर्षी, त्यामुळे मी घरी आले. बट आय थॉट की आज गप्पा मारायच्या होत्या, सो वाय नॉट आपण लतिकाच्याच गेटअप मध्ये येऊ, तुमच्या सगळ्यांची बोलावं, कारण सध्या लोक लतिकाला जास्ती रिलेट करतात, जास्ती ओळखतात. सो मी आता घरी आहे आणि लॉबी मध्ये बसून तुमच्याशी बोलते. अगदी, म्हणजे आता घरात धावपळ सुरू आहे का गणपतीचे वगैरे? हो हो हो, आता एक अर्ध्या तासात आरती होईल आणि जेवायला बसणार आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे, कारण खूप मोदक खायचे आहेत मला घरचे. वा, म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे अक्षया खूप फुडी आहे, ती स्वतः बनवते पण आणि स्वतः तिचे वेगवेगळे डिशेस सुद्धा आहेत. म्हणजे तू काही फोटो शेअर केलेले मी पाहिले होते अक्षया सुरुवातीला. येस, तू बोल. नाही, मी म्हटलं मी खूप असं काही बनवत नाही. फॉर मी कुकिंग म्हणजे अगदीच काय म्हणतो, कधीतरी मूड आला तर छान काहीतरी, नाहीतर आपलं रेग्युलर ब्रेकफास्ट बनवा, सॅलेड कापून या, स्प्राउट्सचं सॅलेड असं काहीतरी बनवून जे रेग्युलर जे रिक्वायर्ड असतं तेवढंच मी बनवते. असं खूप रेअर असतो की अरे आज कुकिंग का मूड है, कुछ अमेझिंग बनाते है, असं खूप रेअर होतं. पण येस, आय लव्ह टू इट. मग तू आज काय बनवायचा प्रयत्न केलेलास? आज काय आईला मदत करत होतीस किंवा? जनरली आल्यावरती काय म्हणतो, खोबरं किसून द्या किंवा अशा सगळ्या गोष्टी असतात. पण आज मी नाशिक वरून मुंबईला येईस तोवर अर्ध्या गोष्टी झाल्या होत्या, सो आज मी काहीच करणार नाही. मी फक्त आराम करून खूप गोष्टी खाणार आहे, आज मला काही काम करायचं नाही. मी सिरियल मध्ये खूप जेवण बनवते, आता रिअल मध्ये नाही बनवायचं, आज फक्त खायचंय मला. अगदी, पण रोज तू सेटवर असतेस, तुझं शूट सुरू असत, आज घरी आलेस, म्हणजे कसं म्हणजे तुझ्या डोक्यामध्ये काय चालू असतं की आता समजा आपण सुट्टीवर आहोत आज आणि निवांत घरी जायचंय, मग किती फ्री असतं तुझं माइंड रादर शूट मध्ये असल्यापेक्षा? शूट नसताना किती फ्री असतं माइंड? येस, कारण जर समजा आज तुला कळलंय की उद्या तुझं शूट नाही आणि तू घरी जाऊ शकतेस, तर मग तू किती रेडी असतेस की आता मी घरी जाणार आहे? आणि मुळात असं खूप रेअर होतं की मला सांगतात की अरे तुझं शूट नाहीये, असं फार क्वचित असतं. त्यामुळे त्यात पण काय म्हणतो, सुट्टी एक दिवसाची सुट्टी मिळाली की कुठे पळत ऑल द वे मुंबईला या, कारण रेस्ट हा प्रकार मिळतच नाही. सो आय थिंक मी जेव्हा पण मुंबईत आले हे काही ना काहीतरी घरी फंक्शन आहे किंवा माझ्या बहिणीचं एका लग्न होतं, तेव्हा मी शूट करून दुपारी आले मुंबईला, परत रात्री पळाले. किंवा जसं आज मला आज तर योगा वगैरे ती जुळली सुट्टी म्हणून मला मुंबईला येता आलं, नाहीतर ते खूप रेअर होतं. बट जर कधी माहिती आहे की जर त्या सुट्टी मिळणार असेल तर जनरली मी नाशिक मध्ये जिथे आम्ही राहतो तिथे मग आय प्रिफर चिलिंग आणि मी झोप काढते, मस्त फ्रेंड्स बघते नेटफ्लिक्स वरती आणि मग काहीतरी वाचते किंवा अगदीच नंतर संध्याकाळी कुठेतरी मग मी फिरायला जाते. कारण नाशिक खूप सुंदर शहर आहे,
आणि शूटमुळे ते एक्सप्लोअर करायलाच मिळालं नाहीये अजून. त्यामुळे मी बघते की जर वेळ मिळाला तर मी कुठेतरी फिरून येते, काहीतरी छान खाऊन येते. बट इट्स व्हेरी रेअर की माइंड फ्री असेल. पण जसं माहीत पडतं ना की मला एक दिवस जरी मिळतोय मुंबईला जायला, किंवा मी फटाफट माझ्या सगळ्या फ्रेंड्सना मेसेज करते की मी येते, पण मी एकाच दिवसासाठी येते, त्यामुळे मी तुम्हाला भेटण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी घरी या, आपण घरीच बसून खेळतो, कल्ला करूया, तसं चेंज चालू असते. वा, पण जसं मी सुरुवातीलाच म्हणाले, तू गाणं सुद्धा गातेस, डान्स सुद्धा करतेस, लाईक मल्टी टॅलेंटेड आहे लतिका, हे सगळ्यांना माहितीच आहे, जसं जे सगळे तिला सोशल मीडियावर फॉलो करतात. पण मला असं वाटतं एखादं गाणं आज होऊन जाऊ दे अक्षयाच्या आवाजात, एक छोटस गाणं. मी पहिली पहिली गोष्ट असं सांगेन की मला गाण्याची आवड आहे, मी ट्रेंड सिंगर नाहीये, मी ट्रेन सिंगर या कॅटेगरीत खूप छानपणे बसू शकते, ट्रेन सिंगर नॉट ट्रेंड सिंगर. बट ठीक आहे, मला आवडतं गाणं गायला, माझे बरेचसे फ्रेंड्स सिंगर असल्यामुळे त्यांच्याकडून थोड्या थोड्या छोट्या छोट्या गोष्टी मला कळल्या शिकल्या. तो पुढलं गाणं गाऊ आय एम थिंकिंग. कोणते तुझ्या आवडीचे सध्या तुझ्या तोंडात असेल गाणं की जे तू गुणगुणतेस किंवा काय असेल? एक खूप जुनं गाणं आहे मेरी जान, सो ब्लॅक अँड व्हाईट अनुभव फिल्म मधलं गाणं आहे, सो आय सिंग दॅट. मेरी जान मुझे जाना को, मेरी जान मेरी जान मेरी जान जाना को मुझे मुझे गोड आवाज आहे तुझा एकदम असा छान. तू स्वतः म्हणू शकतेस तुझ्या प्रोसेस मध्येच आहे आता ट्रेंड या वर्ड पर्यंत पोहोचायला, कारण इतकं छान आवाज आहे तुझा. पण मला एक गोष्ट अजून एक जाणून घ्यायची तुझ्याकडून, ती म्हणजे तू डान्स सुद्धा करतेस, कारण आम्ही तुझे व्हिडिओज बघतोय. सो म्हणजे कधीपासून तू डान्स करायला सुरुवात केलीस, किंवा लहानपणी पण ह्या सगळ्या गोष्टी होत्या का? हो हो, मी आय थिंक 3-4 वर्षाची असल्यापासून मी डान्स करते, आणि फॉर मी सोल इन्स्पिरेशन इज माझी मोठी बहीण. अँड माझी मोठी बहीण तेव्हा क्लासिकल शिकत होती, आणि तिला बघून बघून ती आवड होती नाचाची. सो त्या हिशोबाने काही कॉलेजमध्ये आय मीन स्कूलमध्ये काही फंक्शन असलं किंवा कॉलनीमध्ये काही प्रोग्राम असेल, किंवा आम्ही डान्स घरीच बसवायचो. मग मयूर वैद्य तुम्हाला माहितीच असेल, जे कोरिओग्राफर आहेत, सो मयूर दादाला लहानपणापासून ओळखतो. सो दादा आमचे डान्सेस बसवून द्यायचा, मग कॉलनीत असो, इंटर स्कूल असो, गणेश उत्सव मंडळ अशा ठिकाणून सुरुवात केली. आणि सो येस, मी लहानपणापासून डान्स करते. आय थिंक खूप आय थिंक वन ऑफ द फर्स्ट फ्यू डान्स फॉर्म्स मी ट्राय केले होते वॉज लावणी. मला अजून आठवते पुण्या गावाचा अलपाखरू या गाण्यावरती मी लावणी केलेली आहे. मी 4 का 5 वर्षाची होते तेव्हा, बट खूप आवडीचा ते गाणं आहे. तेव्हापासून मला डान्सची आवड आहे आणि लावणी टू बी व्हेरी स्पेसिफिक. पण आता घरात कोण कोण असतं मला जाणून घ्यायचं, तुमची फॅमिली खूप मोठी आहे की जॉईंट फॅमिली आहे की नॉर्मल फॅमिली, आणि मग घरात तुझं कसं असतं, म्हणजे घरात कोण लीडर असतं की तुझेच सगळं ऐकतं? आई बाबा, माझी मोठी बहीण, मी माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालंय आता, माझी नानी आमच्या बरोबर असते, आणि आमची इन जनरल एक्सटेंडेड फॅमिली खूप मोठी आहे. माझे 2 काका, आत्या, त्यांची मुलं, इनफॅक्ट लहानपणी आम्ही म्हणजे आय थिंक मी 10-12 वर्षाची असेपर्यंत मला फ्रेंड्स या गोष्टीची गरज नव्हती कधीच, कारण आम्ही 8 कझिन्स एकत्र एकाच कॉलनीत राहायचो सगळे, तसे समोरासमोरच्या बिल्डिंग मध्ये आजूबाजूलाच राहायचो, एकाच कॉलनीत आम्ही सगळे राहायचो. सो किती वर्ष आम्हाला कोणालाच मित्रमैत्रिणींची कधी गरज वाटलीच नाही, कारण शाळा झाली की आम्ही तर एका शाळेत होतो, राहायचो पण एकत्र. सो कुठे फिरायला जायचो, आमची फर्स्ट मूवी फ्रेंड्स बरोबर लोक जातात बघायला, आम्ही कझिन्स मिळून गेलो होतो बघायला. किंवा ट्रिप्सना पण आम्ही शाळेत असताना आम्ही काय करायचो, आम्ही पैसे सेव्ह करायचो आणि मग महिन्याच्या अखेरीस एक
काय म्हणतो रोज आम्ही 1-1 रुपया डब्यात टाका, 2-2 रुपये, 5-5 रुपयाच्या डब्यात टाकायचो आम्ही. आणि मग मंथ एंडला सगळ्यांचं एकत्र करून आम्ही बाहेर काहीतरी खायला जा, कारण तेव्हा असं पैसे किंवा पॉकेट मनी हा प्रकार नव्हता आमच्या कोणाकडे. सो आय थिंक माझी लहानपणीची टीचर मेमरीज ही माझ्या कझिन्स बरोबर आहे, अँड त्यामुळे आम्ही सगळे जवळपास राहतो. पण ऍज इयर्स काय म्हणतो पास बाय, सगळे लोक त्यांच्या त्यांच्या लाईफमध्ये सेटल व्हायला लागले. सो थोडेसे डिस्टंट झाले सगळे फिजिकली, की कोणी दुसरीकडे एका वेगळ्या मुंबईतच कोणी दुसरीकडे शिफ्ट झालं, कोणी आउट ऑफ कंट्री शिफ्ट झालं. सो आता आम्ही सगळे एकाच मोठ्या फॅमिलीमधले वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये आहोत. पण काही फंक्शन असेल, लग्न असेल, सोहळा असेल, कुठला सणवार असेल, की आम्ही सगळे एकत्र असतो आणि खूप धमाल येते. अँड सो आम्ही एकत्र राहतो ते असं काहीच नाही आहे की लीडर ऍज सच काय आहे, की काही काही गोष्टी ह्या बाबांच्याच ऐकल्या जातात किंवा काही काही गोष्टी आईच ऐकलं जातं. माझ्यासाठी असं आहे की मुळात मी खूप लकी समजते की माझ्या आई बाबांनी कधीच मला नाही म्हटलं नाहीये कुठल्याच गोष्टीला, बी इट करिअर किंवा काही पर्सनल लाईफ मध्ये कुठे फिरायला जायचं असेल, फ्रेंड्स रिलेटेड काही असेल, नाही असं कधीच म्हणाले नाही मला. पण कारण मी सर्वात धाकटी आहे, दे आर अ लिटल काय म्हणतो थोडस एक असतं ना की अरे सर्वात धाकटी आहे, जास्ती काळजी घेतली पाहिजे. आणि माझ्या बहिणीच्या कम्पॅरिझन मध्ये मी थोडी वेगळी आहे, त्यामुळे काही असेल की आधी मी माझ्या बहिणीला पटवते, मग ती ते आई बाबांपर्यंत पोहोचून माझे परमिशन तिच्या थ्रू ते येतात. सो आय थिंक कधीतरी आय फील की आई बाबांपेक्षा माझ्या मोठ्या बहिणीची जास्ती चालते घरी, कारण आई बाबा पण तिचं ऐकतात आणि मी पण तिचं ऐकते. असं गिव्ह अँड टेक चालू असतो आमचा. घरातला एकंदरीत लीडर तुझी बहीण आहे आणि ती सगळ्यांना लीड करते नॉर्मली, लीड पक्षा ती धरून ठेवते ऍक्च्युली सगळ्याच. असं काही घेणे माझी आई, माझी बहीण, बाबा, तो एक चालू असतो सगळे आपापल्या ठिकाणी बरोबर गोष्टी एक असतात ना, काही काही गोष्टी ज्या सगळ्यांना एक एक दिलेल्या असतात त्या त्या गोष्टींमध्ये त्यांचे त्यांचे लीड करतात. अक्षय, पण अभिनया व्यतिरिक्त तू कशात शिक्षण घेतलंयस ते जाणून घ्यायला आवडेल, कारण रादर फक्त अभिनय ही आवड आणि मग त्याच्यानंतर तू करिअर केलंयस आणि आज सगळे तुला लतिका आणि तुझे जे इतर सिरियल्स झाले त्यातली पात्रांमुळे ओळखतायत. पण अक्षयने नक्की खऱ्या आयुष्यात काय केलं, कारण बऱ्याचदा आम्हाला असं ऐकायला कळतं की करिअर हे वेगळ्या गोष्टीमध्ये, म्हणजे डिग्री ही वेगळ्या गोष्टीत झालेली असते पण अभिनय क्षेत्रात यायचं असतं आणि मग सुरुवात होते. नाही नाही, मी ऍडव्हर्टायझिंग मध्ये माझं करिअर केलंय. मी ग्रॅज्युएट आहे इन ऍडव्हर्टायझिंग, मीडियामध्ये केलं मी. आणि मला खूप आधीपासून माहित होतं की मला ह्यातच पुढे करिअर करायचंय. सो आई बाबांचं असं म्हणणं होतं की तुला जरी त्याच्यात काही डिग्री घ्यायची असेल तर तू घेऊ शकतेस, व्हॉट एव्हर यू वॉन्ट, बट एज्युकेशन इज अ मस्ट. आणि मी पण स्वतः खूप बिलीव्ह करते की बेसिक एज्युकेशन हे खूप गरजेचं आहे, मग ते तुम्ही कशातही करा, इट डझंट मॅटर. बट एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, फॉर्मल ट्रेनिंग कुठल्याही गोष्टीची खूप इम्पॉर्टंट असते, कारण एक तुमची ओव्हरऑल ग्रोथ होते, ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होतं तुमचं. सो मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा मी कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये खूप पार्टिसिपेट करायचे, डान्स असो किंवा मी ऑर्गनाइज खूप करायचे, मी कमिटीवर आणि सुद्धा होते कल्चरलच्या. सो एकांकिका म्हणा, स्किट म्हणा, ह्या गोष्टींमध्ये जितकं होईल तितकं मी पार्टिसिपेट केलंय. आणि ह्या सगळ्यामध्ये आय थिंक माझ्या एक टीचर होत्या शमाली मॅम, त्या खूप इम्पॉर्टंट ठरल्या माझ्या करिअरच्या ग्रोथमध्ये, कारण त्यांनी एकदा माझ्या आईला बोलवलं कॉलेजमध्ये, त्यांनी विचारलं की हिला इव्हेंट कंपनी टाकायची का, आणि आम्ही असे कन्फ्युज होतो की ह्या वस्तू का विचारताय. तर त्यांनी म्हटलं अरे हिला परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये जायचंय, सो तिने त्याच्यावर जास्ती कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे अँड नॉट फक्त ऑर्गनाइज करत बसा. म्हणजे डुईंग ऑर्गनायझिंग किंवा बॅकस्टेज काम करणं इज व्हेरी गुड, बट जर तुला पुढे ऍक्टर किंवा ऍज अ परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणून पुढे जायचं असेल तर तुला त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. सो आय वॉज व्हेरी लकी की मला खूप चांगले मेंटर्स आणि घरून खूप चांगला सपोर्ट होता या गोष्टीसाठी. सो आय थिंक मी अर्धा वेळ माझा त्यातच जायचं. सो मला ऍडव्हर्टायझिंगच्या जबाबत कमी गोष्टी लक्षात आहेत काय केलंय लेक्चर्स मध्ये, कारण मी बसलेच नाही, मी अर्धा वेळ माझा यातच जायचा. आणि मग ऑब्विसली मी नंतर कॉलेज संपल्यानंतर, मी आता 2-3 वर्ष झाली कॉलेज झाल्यानंतर, मग मी प्रॉपर ऍक्टिंग वर्कशॉप्स आणि केले, बिकॉज मला ऍज अन ऍक्टर स्वतःला खूप ग्रो करून घ्यायचं होतं. आणि मी आधी पण म्हटलं की ट्रेनिंग ही खूप गरजेची आहे, सो मी ते सुद्धा शिकून घेतलं. अगदी,
म्हणजे एकंदरीत सगळ्यांचाच पाठ हा वेगळा असतो. जो आपण प्रोफेशन निवडतो ते प्रत्येक गोष्टीमध्ये आपली आवड पहिली महत्वाची असते, आणि मग आजच्या जनरेशनचं तसंच आहे जसं तू ठरवलंस. पण मग आता मला हे जाणून घ्यायचं, जेव्हा या सिरियल मधली लतिका ही पडद्यावर दिसली, म्हणजेच टीव्हीमध्ये टीव्हीवर टेलिव्हिजनवर पहिल्यांदा दिसली, तेव्हा अक्षयाला सोशल मीडियावर काय काय प्रतिक्रिया आल्या, त्यातली एखादी आठवणीत राहिली अशी एखाद्या फॅनची किंवा कोणाचाही डीएम जो तू सांगशील. तुम्ही व्हेरी ऑनेस्ट ना, खूप असं ड्रीम लाईक होत. ती म्हणाली की डिटो माझी स्टोरी असल्याचं मला वाटतंय, आणि वी आर रिअली लुकिंग फॉरवर्ड, कारण तिचं असं होतं की आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड टू दिस ऍज ऍज अ शो, ऍज अ कॅरेक्टर. कारण का आजपर्यंत अशा कॉन्सेप्टवर कोणी हात घातले नाही, रेअर कॉन्सेप्ट आहे ही. त्यामुळे बऱ्याच मुलींचे मेसेजेस आले की आम्ही स्वतः जाड आहोत आणि आम्हाला फर्स्ट टाइम टेलिव्हिजनवर असं काहीतरी इन्स्पायरिंग आणि मोटिवेटिंग दिसत आहे. सो त्या खूपच काय म्हणतो, खूप छान छान मेसेजेस आले. असं एक असा नाही, पण एक मला फोन कॉल आला होता बाबांच्या ओळखीचे, कोणाचे कोणाचे, त्या खूप लांबचा कोणतरी होत्या त्या काकू. त्यांनी मला माझ्याशी फोनवर बोलल्या आणि त्यांचा ना आवाज असा एकदम हेवी झाला होता माझ्याशी बोलताना. कारण त्यांनी फोन केला, म्हणजे जेव्हा मी त्यांच्याशी बोलत होते तर त्या काकू लिटरली मला कळत होतं की त्यांच्या डोळ्यात पाणी असेल. त्या मला सांगत होते की ज्या ज्या गोष्टी लतिकाच्या आयुष्यात घडतात त्या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या आहेत. तेव्हा आमचं लग्न मोडण्याचा आणि ट्रॅक चालू होता, मग तिच्या बाबांना कसं लोकांसमोर झुकावं लागलं, हे सगळं त्या बाईंच्या आयुष्यात घडलं होतं. सो त्यांच्या डोळ्यात एवढं पाणी होतं त्या आयुष्यात. आम्हाला मी 25 वर्ष मागे गेली आहे माझ्या आयुष्यात, आणि थँक्यू की तुम्ही इतका नाजूक विषय इतक्या सहजरित्या लोकांपर्यंत पोहोचवत आहात. आणि माझ्या मला आत्ताही सांगताना माझ्या अंगावर काटा येतोय, कारण ह्या अशा गोष्टी मी खूप बिलीव्ह करते पर्सनली सुद्धा बॉडी पॉझिटिव्हिटी मध्ये. त्यामुळे जेव्हा असा कॉन्सेप्ट माझ्या हाती आला ना, आय वॉन्टेड टू मेक द मोस्ट ऑफ इट. कारण टेलिव्हिजन एक असं माध्यम आहे की तुम्ही एका मिनिटाला करोडो लोकांपर्यंत पोहोचता. सो अजूनही मला मुलींचे मेसेजेस येतात, थँक्यू इतक्या छान प्रकारे तुम्ही हा विषय मांडताय आणि तुझ्यामुळे आम्हाला खूप कॉन्फिडन्स मिळालाय. आणि आय थिंक हीच माझ्यासाठी ऍज अन आर्टिस्ट म्हणून पावती आहे. अगदी. पण जेव्हा तुला या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं सुरुवातीला, तेव्हा तुझ्या माइंड मध्ये काय सुरू होतं मला जाणून घ्यायचं. कारण कसं आहे, आपण जे आहोत तसंच तुला आता इथे एक्झिक्यूट करायचं होतं, आणि ती गोष्ट अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं हे माध्यम आहे टेलिव्हिजन जसं तू म्हणालीस. मग ते सॅटिस्फॅक्शन कसं होतं? मला जेव्हा कॉन्सेप्ट सांगितली ना, तेव्हा मी अशी होती की काही झालं तरी मला हा शो करायचा आहे. भलेही मला हे कॅरेक्टर नाही मिळालं ना तरी चालेल, पण ह्या शो मध्ये मला काम करायचंय. कारण ओव्हरऑल कॉन्सेप्ट इतकं स्ट्रॉंग आहे आणि इतकी बिलीव्ह करते ना, आणि त्यात मला लतिकाचं कॅरेक्टर मिळालं. सो तर अशी फुल हवेत होते की वाव, मला एवढं छान काहीतरी करायला मिळणार आहे. सो खूप खूप छान वाटलं की अशा एखाद्या शो मध्ये आपल्याला काम करायला मिळतंय. सो आय वॉन्टेड टू मेक द मोस्ट ऑफ इट. अगदी. मग आता फॅमिलीचं रिएक्शन काय होतं जेव्हा, म्हणजे आता समजा सिरियल मध्ये ट्रॅक सुरू आहे, सो जेव्हा प्रेक्षक सिरियल बघतो तेव्हा तो त्या ट्रॅक वर चर्चा करतो की इथं असं झालं पाहिजे किंवा मग इथे असं, घरात काय त्याची चर्चा होते कोणामध्ये? माझ्या घरी साधारण सगळे रायटर्स बनून जातात, कारण मग सगळ्यांचे आपापले स्क्रीन प्लेज लिहून आलेले असतात. आणि मग मला अच्छा, मग आता पुढे मग दौलत हे करणार आणि मग अरे अभ्याचं मग कसं होणार, मला बापूंनी हे केलं पाहिजे, अय्या आप्पांनी असं का नाही केलं, हे सगळे जण सुरू असतात घरी. कॉन्स्टंट मेसेजेस असतात, व्हॉइस नोट येत राहतात मला की अय्या आजच्या एपिसोड मध्ये येणार, मग उद्या हे होणार आहे का. आणि माझी बहीण आणि माझी माझी माझे आई बाबा आणि बहीण तर मला असे मस्का मारून फाइंड आउट करत असतात की पुढे काय होणार आहे सांग ना, मग नंतर हे होईल ना. आणि मी काहीच सांगत नाही त्यांना, त्यामुळे खूप मजा येते मला. बट काय म्हणतो, खूप रिस्पॉन्स खूप छान येतो या गोष्टी. अगदी. तुझी सुरुवात सुरुवातीला तू थिएटर्स वगैरे केलं असेल, नाटक वगैरे केलं असेल, मग नाटक जेव्हा तू करत होतीस तेव्हाचं फिलिंग कसं होतं, आणि टेलिव्हिजन ह्या दोघांमध्ये तुला डिफरन्स ऍज अ ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस, जेव्हा आपण ही गोष्ट करतो टेलिव्हिजन, तिथे कोणी समोर नसतं, नाटक असतं तेव्हा तिथे ऑडियन्स असतात,
असा सगळा फील असतो. त्या दोन गोष्टींमधला फरक जर तुला सांगायचा झाला तर काय सांगशील? मी असं म्हणेन की मुळात टेलिव्हिजन करणं फार कठीण आहे, फारच कठीण आहे. जितकं आपल्याला वाटतं तितकं सोपं नाहीये. लोकांना वाटतं की अरे काय टू शॉर्ट आहे, तेच रिएक्शन द्यायचे किंवा क्लोज लावणार. तर आय फील टेलिव्हिजन फार कठीण आहे, कारण तुम्हाला एका दिवशी 8-8, 10-10 वेगवेगळे सीन्स करायचे. आणि थिएटरमध्ये तुम्ही काय म्हणता, एकच गोष्ट, तुम्ही रोज रोज तुम्हाला तुमच्याकडे तुमची ती एक स्क्रिप्ट रेडी आहे, टेलिव्हिजनला ते नसतं. पण मी असा विचार करते की थिएटरमध्ये आपल्या समोर 100 ऑडियन्स असतो बसलेला. मी असा विचार करते की ते जे 5, 6, 7, 8 जे काही क्रू मेंबर्स असतात तुमच्याबरोबर सेटवर, मी त्या माझं ऑडियन्स समजून मी त्यांच्यासाठी परफॉर्म करते. तो मी माझं सॅटिस्फॅक्शन त्यातून मला मिळतं की ऍट दी एंड ऑफ द डे भले आत्ता नसतील माझे ऑडियन्स, बट शेवटी जेव्हा हे प्रॉडक्ट रेडी होईल, हा सीन जेव्हा एडिट टेबलवर फायनल होईल, तेव्हा टीव्हीवर एकदा गेल्यावर माझ्याकडे 1,000 किंवा 1,00,000 ऑडियन्स असणार आहे. तो कसं करते, सो येस, दोन्ही माध्यम खूप वेगळे आहेत आणि ते दोन्ही तितकेच स्पेशल आहेत. कारण थिएटर इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट, की मला खूप खूप आवडतं म्हणजे लाईव्ह ऑडियन्स साठी परफॉर्म करणं. मला मला स्टेजवर जाणं इतकं आवडतं ना, की तुम्ही मला सांगा की ऍक्टिंग नाही करायचं, नुसतं जाऊन एंटरटेन करायचं किंवा नुसतं ऑडियन्सला एंगेज करायचं ना, मी करू शकते. की मी गप्पा मारेन, मी मिमिक्री करेन किंवा मी अँकरिंग करेन, बट लाईव्ह ऑडियन्सशी इंटरॅक्ट करणं मला फार म्हणजे खूपच आवडतं. तो आय एम गेसिंग टू हे आताही तुला वाटत असेल, कारण मी खूप बोलते तुझ्याशी सुद्धा. येस, यू आर लाईक फ्री, म्हणजे तू कनेक्ट होतेस लोकांना, तसंच तुझं बोलणं आहे अगदी. पण जसं तू म्हणतेस, आपण एक लतिकाची गोष्ट सांगतोय टेलिव्हिजनच्या माध्यमातून, तू त्याचं माध्यम आहेस, पण तुला खऱ्या खऱ्या आयुष्यात कधी असे काय बॅरियर आले, किंवा कधी एखादा असा इन्सिडेंट झाला आणि तुला असं वाटलं की दिस इज नॉट गुड, ह्या गोष्टी ज्या आहेत त्याचा योग्य सुद्धा पद्धतीने त्या गेल्या पाहिजेत? दोन वेगवेगळ्या साईड्स असतात प्रत्येक नाण्याच्या, एक साइड जरी लोकांनी बघितली तरी दुसरी साइड ही चांगली असू शकते. हो, इन्सिडेंट असे बरेच झाले की जिकडे मला मी जाड असल्यामुळे हिणवलं गेलंय. की मी एका डान्स ग्रुपशी असोसिएटेड होते आणि आमचे छान कमर्शियल शोज व्हायचे बाहेर, बट त्यांनी मला नेहमी शेवटच्या रांगेत कोपऱ्यात उभं करायचंय. कारण त्यांचं असं असायचं की अरे कमर्शियल शो, आणि ते मलाच उलट बोलायचे की आम्ही मेहरबानी करतोय तुला घेऊन, कारण कमर्शियल शोज मध्ये जाड मुलींना घेत नाही, आम्ही एटलिस्ट तुला घेतोय. सो ते एका पॉइंटला इतकं मला आय वॉज टेकन अ बॅक की मी तो डान्स ग्रुप सोडला. आणि मग आय थिंक काही महिने माझा डान्स पण बंद होतो, कारण ते नाही म्हणायला मी तेव्हा आय थिंक मी 16-17 वर्षाचे होते. सो ते माझ्या माइंडवर खूप जास्ती काय म्हटलं कोरली गेली ती गोष्ट. पण आय फील खूप लकी आहे की माझ्या बरोबर खूप छान लोक मला आतापर्यंत मिळाली, जसे माझे घरचे किंवा माझा फ्रेंड सर्कल, माझे टीचर्स ऑल्सो फॉर दॅट मॅटर. कधीच कोणी मला हे फील करून दिलं नाही की तू जाड आहेस तर त्यात काही प्रॉब्लेम आहे. किती लोक मला असे भेटले जे मला नेहमी सांगायचे, या किती सुंदर असतो, तू फक्त थोडी जाड झालीस ना तर तुला छान काम मिळेल. आणि तेव्हा नेहमी वाटायचं रे ठीक आहे, म्हणजे तुम्ही म्हणताय ना, इज दॅट अ कॉम्प्लिमेंट की मी छान दिसते की मी जाड आहे, ही कॉम्प्लिमेंट नाही. हे कॉन्स्टंट एक खेळ जो असतो ना, तो कॉन्स्टंट डोक्यात सुरूच असायचा. आणि असे बरेच इन्सिडेन्सेस झालेत. आणि ह्याचा ना सेकंड पार्ट मी असं म्हणेन प्रेरणा, की कुठेतरी ना ऍज अ पर्सन मला स्वतःला पण कुठेतरी वाटायचं की मी ना बारीक होईल आणि मग मी ऑडिशन देईल आणि मला मिळेल. कितीही आय एम एक्सेप्टिंग ऑफ माय बॉडी, कितीही मी स्वतःला एक्सेप्ट केलेलं होतं किंवा असेल असलं, तरीही कुठेतरी वाटायचं की आय डोंट फिट इन टू द बॉक्स. मला नेहमी वाटायचं की मी त्या रेग्युलर कॅटेगरी नाहीये. आणि मला माझी पहिली सिरियल मिळाली, छोटस कॅरेक्टर होतं, तिकडे मी लीडच्या बेस्ट फ्रेंडचं काम करत होते. तिथे लोकांना माझं काम खूप आवडायचं, तिथे पण मला सांगायचं की तू खूप छान काम करतेस, तू खूप छान दिसतेस. ते मला नेहमी सांगायचं तू थोडी बारीक झालीस तर तुला लीड पण मिळेल. मग मी दुसरा, नोबडी सेड एनिथिंग इन अ नेगेटिव्ह वे, पण त्यांचा असा थॉट होता की तू बारीक झालीस तर तुला काम मिळेल. कारण हे इट्स अ नोन फॅक्ट की इंडस्ट्रीमध्ये बारीक मुलींना जास्ती कामं आहेत, मेनस्ट्रीम कामं मिळतात, जाड मुलींना फार इझिली कामं मिळत नाही. सो मी जेव्हा सेकंड शो करत होते
होते माझे, तिकडे पण मला खूप छान लोक भेटले, खूप सिनियर ऍक्टर्स होते. त्यांनी मला असं सांगितलं की जेव्हा आम्ही जातो ऑडिशनला, म्हणजे ज्या बारीक होत्या ऍक्टर्स ऍक्ट्रेसेस, त्या मला सांगायचं की जेव्हा आम्ही जातो ना ऑडिशनसाठी, तेव्हा आम्हाला 100 लोक असतात विथ हुम वी आर कॉम्पिटिंग. शी मेड मी रिअलाइज की तू जरी आमच्या बॉक्स मध्ये बसत नसशील, तू वेगळी आहेस आणि ती तुझी USP आहे. सो जेव्हा तू एखाद्या गोष्ट एखाद्या ठिकाणी ऑडिशनला जाते, दॅट टाइम यू नो की ते कॅरेक्टर फक्त तुझ्यासाठी बनले, आणि दॅट वॉज व्हेरी मोटिवेटिंग फॉर मी. आणि मग आय रिअलाइज की ठीक आहे, कमी अपॉर्च्युनिटीज जरी असले तरी ते माझ्यासाठी बनले, किंवा माझ्यासारख्या कोणासाठी तरी, किंवा माझ्यासारख्या कोणासाठी तरी बनले. सो आय थिंक दॅट मेड मी रिअलाइज की मी कितीही एक्सेप्टिंग असले स्वतःशी, मी फुल्ली एक्सेप्टिंग नव्हते, कारण कुठेतरी मला स्वतःला बदलायचं, काय म्हणतो, कुठेतरी मी स्वतःला बदललं पाहिजे हे माझ्या थॉट मध्ये होतं. So then I thought of keeping that aside and I realized ki maje looks kiwa maji body type he mahatvacha nahi, jitka maza talent ahe. So ya goshti kade mahatva denyapeksha mi maja skill kade kaam laksha dein ani te jaasti polish karen, karan fakt sundar disne kiwa chhan kamaniya bandha asne mala kaam milnar nahi. Mi jar chagli actor nasen tar mala kaam milnaras nahi, mummy kiti chhan sundar disat asel, जर मी ऍज अन ऍक्टर सुंदर नसेल तर मला काम मिळणार नाही. सो मी माझं थोडस अटेन्शन तिकडे डायव्हर्ट केलं, बट दॅट डझन मीन, हे खूप लोकांचं मिसकन्सेप्शन असतं की अरे जर कोणी बॉडी पॉझिटिव्ह आहे तर त्याचं असं म्हणणं असतं की आपण जाडच राहायला सांगतोय. नाही, मी असं कधीच प्रमोट नाही करत की तुम्ही एकदम बारीक राहा किंवा तुम्ही जाड आहात तर तसंच राहा. तुम्ही फिट राहा हे माझं नेहमी म्हणणं आहे, की मी लहानपणापासून जाड आहे, बट आय हॅव ऑलवेज बीन फिट, कारण मी ऍक्टिव्ह आहे, मी माझं डान्स करते, वर्कआउट करते, ते करत राहते. सो यू हॅव टू बी फिट, फॅट कॅन बी फिट, नॉट नेसेसरी की सगळे जाड लोक ही अनफिट असतात, इट्स अ मिथ विच आय फील, अँड येस दॅट्स अबाउट इट. अगदी, मग ह्याच गोष्टीवर मला तुला एक गोष्ट अजून एक विचारायची, ती म्हणजे वनिता खरातने नुकतंच एक फोटोशूट केलं होतं, खूप जास्त चर्चा झाली, तुलाही माहिती असं, त्याच्यावर तुला स्वतःला काय कमेंट करायचं आहे, तर तुला एखादी प्रतिक्रिया, तुझं मत जर सांगायचं झालं तर ते काय असेल? कारण रादर तिने सुद्धा एक असा विषय उचलला आणि ज्याचं फक्त आणि फक्त कौतुक झालेलं आहे, बरोबर? तुला त्याच्याबद्दल काय सांगायचं? मी पहिली गोष्ट म्हणजे ते फोटोज पाहिले, फार सुंदर आहे, फार साधे आहे, फार सोपे आहे, आणि आय थिंक ते तिला करायला खूप आवडलं. सो आय थिंक आपण कोणीच बोलणारे नाही आहोत, इफ शी वॉन्टेड टू डू इट, तिच्या मते तिला करायचं होतं. सो आय थिंक इट इज ऍब्सोल्युटली राईट. राईट रॉंग, राईट आणि रॉंगची ना जी व्याख्या आहे, माझ्या कॉन्सेप्ट मध्ये बसतच नाही. एखाद्या व्यक्तीला ती बरोबर वाटली तर ती बरोबरच आहे, ऍज लॉंग एज तुम्ही दुसऱ्याला कोणाला दुखत नाही आहात ती गोष्ट बरोबर आहे. सो आय फील पहिली गोष्ट म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन टू हर, कारण तिने फार ब्रेव्ह आणि बोल्ड स्टेप घेतलं आणि ते खूप फोटोज सुद्धा खूप छान आले. आणि किती काय म्हणतो, जर तुम्ही स्वतःच्या बॉडीशी एक्सेप्टिंग असाल, इट इज अप टू यू. की मी असं म्हणेन की जर एखाद्या व्यक्तीला पूर्ण हात पाय बोटं सगळं कव्हर करून कपडे घालून फोटोज काढायचे असतील, आय विल से की त्याचं मत आहे. जर कोणाला म्हणून फोटोशूट करायचं असेल तर त्याचं मत आहे, आणि बोथ ऑफ देम आर ब्रेव्ह अँड बोल्ड इन देअर ओन. सो आपण कोणीच नाही आहोत की कोणावर कमेंट करायला, अँड आय फील इट्स रिअली व्हेरी गुड अँड अ ब्रेव्ह स्टेप. बिकॉज बऱ्याच जणींना ना स्लीवलेस घालायला पण खूप टेन्शन येतं, त्यांना वाटतं की अरे लोक काय म्हणतील, पण जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या बॉडीला काही म्हणणार नाही ना, लोक कोणी तुम्हाला कधीच काही बोलणार नाही. सो हा एक डिफरन्स आहे की जेव्हा यू म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःशी ओके असता तेव्हाच लोक पण तुमच्याशी ओके असणार. सो कुठेतरी जर वनिताला त्या फोटोशूट करताना सेल्फ डाऊट असताना, मी तुम्हाला लिहून देते लोकांच्या पण प्रतिक्रिया कशा झाल्या असत्या, बट शी वॉज सो कॉन्फिडेंट, आणि ती इतकी तिने स्वतः इतकं सुंदर फोटोशूट केलं की ते दिसतंय फोटोज मध्ये की इतकं छान वाटतंय. सो ऑटोमॅटिकली लोकांना आपण कमेंट करायला तिकडे काहीच स्कोपच नाहीये, इतकं छान आहे. अगदी अगदी, पण मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, एक टेलिव्हिजन, सोशल मीडिया आणि तुम्ही ऍक्टर, हे गोष्टी पोहोचवताच आहात सोबतच, आणि त्याचा इन्फ्लुएन्स होत सुद्धा आहे. एखादं कोणतं की तुझ्या या भूमिकेमुळे एखादं रिव्होल्युशन झालंय, असं काही तुझ्यापर्यंत आतापर्यंत पोहोचलंय? बरेच जण ना आमच्याकडे सेटवर आली आहेत भेटायला, तर
एक कपल आलं होतं पुण्याहून, ते आले आम्हाला भेटायला आणि ते लिटरली आम्हाला सांगत होते की ही आमची रिअल लाईफ स्टोरी आहे. मी आम्ही शॉक्ड होतो. ते म्हणाले की आम्ही लहानपणापासून ओळखतो, आमचं फटक नाही, आमचं लग्न लागलं, लागलं म्हणजे लागलं का लावलं असं म्हणाले की ते काय म्हणतो प्रेम नसताना त्यांचं लग्न झालं. आणि शी सेड की तो जो मुलगा होता तो नॅशनल चेस प्लेअर नाही कबड्डी प्लेअर आहे तिचा नवरा. अँड शी सेड की आता आम्ही शो बघतोय ना, ती तिच्या नवऱ्या समोरच सांगते आता ह्याच्यामध्ये खूप चांगले बदल व्हायला लागले. इट वॉज व्हेरी सरप्राइझिंग की अरे ह्या गोष्टी चेंज होत आहेत. बऱ्याच जणांचे मेसेजेस आले. एक आमच्या शो मध्ये एक ज्युनियर आर्टिस्ट आल्या होत्या, बॅकग्राऊंड आर्टिस्ट होत्या त्या. सो त्या आम्हाला सांगत होत्या की माझ्या माझ्या मुलाला एक मुलगी आवडत होती आणि ती पण जाड होती. सो आधी ना आम्ही नाही म्हटलं, आम्हाला आवडतच नव्हती ती, कशी जाड होती. पण ना नंतर आम्ही तुमचा शो पाहिला आणि मग आम्हाला पण असं कळलं की नाही नाही जाड असणं काही वाईट नाहीये आणि आता आम्हाला आमची सून खूप आवडते. आणि ते इतकं गोड होतं की त्या काकूंनी स्वतःहूनच सांगितलं की आम्हाला आधी आवडत नव्हती ती कारण ती जाड होती, पण आता ती आम्हाला आवडते कारण आम्हाला ते रिअलाइज झालं. सो आय थिंक ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी ऍज अन ऍक्टर सुद्धा आणि अख्ख्या सुंदरा मनामध्ये भरलीच्या टीमचं हे सक्सेस आहे असं मी म्हणेन. आणि हे मी कधीच विसरत नाही म्हणायला. पण आय थिंक आमचे डिरेक्टर, आमचे रायटर, आमच्या रायटर, प्रोड्युसर, क्रिएटिव्ह हेड्स, असोसिएट डिरेक्टर, हे सगळे जे काही चॅनेल हेड्स जितके ह्या लोकांनी हा शो बनवलाय. आम्ही नुसते त्याचे काय म्हणतो मीडियम आहोत की आमच्या परफॉर्मन्सेसने आम्ही ते पोहोचवतोय. बट लिहिणारे, डिरेक्ट करणारे, आम्हाला गाईड करणारे वेगळी टीम आहे जी अख्खी आमच्या मागे असते आणि आय थिंक त्यांच्यामुळे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. सो कुठेतरी आमच्यापेक्षा जास्ती क्रेडिट मी आमच्या रायटर, डिरेक्टर, प्रोड्युसर आणि चॅनलच्या टीममध्ये. अगदी. आता मला असं वाटतं जाता जाता तू त्या सगळ्या प्रेक्षकांना म्हणजे त्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया या तुझ्यापर्यंत पोहोचत आहेत. पण आज त्या सगळ्या प्रेक्षकांना ज्यांनी तुला प्रेम दिलंय आणि प्रेम देतच असतील राहतील ह्याच्या पुढे सुद्धा, त्यांना काय सांगायचं? मी इतकंच म्हणेन, माझ्याकडे दोनच शब्द बोलायला, थँक्यू. कारण का ऑडियन्स नसेल तर आम्ही नाही आहोत, आम्ही नसू तर कदाचित ऑडियन्स सुद्धा नसेल. बट जे काही आहे खूप अनएक्सपेक्टेड असा रिस्पॉन्स आम्हाला मिळाला आणि मला तुमच्यापर्यंत पोहोचायला मिळतंय हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सगळ्या ऑडियन्सला मी असंच सांगेन, आतापर्यंत तुम्ही जसं प्रेम करत आला आहात तसंच पुढे सुद्धा करत राहा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला पोहोचतात. आम्हाला रोज 5 ते 10 डीएम्स रोज येतात दिवसाला रोज, आणि ते इतके ओव्हरवेलमिंग असतात ना की लोक असे पानपानभर मेसेजेस पाठवतात आणि मला ना त्यांना फक्त थँक्यू असं पाठवायला अवघड होतं. की माझं असं म्हणणं की नाही नाही आरामात वेळ असेल ना की मी सगळ्या डीएम्सना मेसेज रिप्लाय करेन, पण ते ना कितीदा होत नाही. सो मी मुळात त्या सगळ्या लोकांना सांगेन की तुमचे सगळे डीएम्स मी वाचते, मी वेळ काढून त्यांना रिप्लाय करेन. आणि सुंदरा हा शो खूप स्पेशल आहे पर्सनली अक्षयासाठी सुद्धा. आणि आम्ही खूप चांगले कॉन्सेप्ट, खूप छान छान गोष्टी हाताळत आहोत आणि ज्या प्रकारचा तुमचा रिस्पॉन्स येतोय त्याच्यासाठी थँक्यू. आम्ही असंच चांगलं काम करत राहू, तुम्हाला एंटरटेन करत राहू, सोशल मेसेजेस तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. अँड येस, प्लीज स्वतःला स्वतःवर प्रेम करा. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःवर प्रेम करणार नाही दुसरे तुम्हाला प्रेम करणार नाही. स्वतःची काळजी घ्या. मेंटल आणि फिजिकल या दोन्ही हेल्थ, मेंटल हेल्थ अँड फिजिकल हेल्थ दोन्ही खूप महत्वाचं आहे. त्यामुळे ट्रेन देम टू बी स्ट्रॉंग आणि सगळ्यांवर प्रेम करा इतकंच म्हणेन मी. कारण काळं गोर बुटकं नक्त उंच बारीक ह्या गोष्टी फक्त आणि फक्त फिजिकल आहेत. ते फक्त तुमच्या अपिअरन्स बद्दल गोष्टी असतात, त्या तुमच्याबद्दल काही सांगत नाहीत. सो येस, त्यांना हे काय म्हणतो डिस्क्रायबिंग वर्ड म्हणतो ना आपण, दे आर ओनली डिस्क्रायबिंग वर्ड्स, दे आर नॉट डिफायनिंग वर्ड्स. डेफिनेशन नाहीये तुमचं. सो जे आहे त्यांना एक्सेप्ट करा, तुमचे जे फ्लॉज आहेत त्यांना एक्सेप्ट करा आणि यू कॅन गो इन द वर्ल्ड. अगदी. अक्षय खूप खूप धन्यवाद, कारण तू जे विषय मांडलेस ते अगदी परफेक्ट आणि तितकेच महत्वाचे आहेत जसं तुमच्या सिरियल मधून सुद्धा जातात आणि तूही तितक्या फ्रीली त्या गोष्टी बोलतेस हे ऐकून खूप छान वाटतंय. कारण तितकं फ्रीली ते जात आहे जसं तू मगाशी वनिताचं एक्झाम्पल दिलंस की ते तितकं फ्रीली तिने केलं म्हणून ते तसंच तुझंही आहे. तू ती भूमिका तितकी फ्रीली करतेस म्हणून ती लोकांपर्यंत तितकी फ्रीली जाते आणि तशीच पोहोचते.
तुला पुढच्या पूर्ण वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, आणि याच्या पुढे सुद्धा नवीन भूमिका आमच्या समोर घेऊन ये हीच इच्छा. थँक्यू 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 सो मच. बाय.